जय महाराष्ट्र मित्रांनो, मी किरण गे तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन आलोय माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आपला आहे, आपण चाललोय बँगलोरला. बँगलोरला आपला 5 दिवस शूट आहे, 5 दिवस शूट आहे. आणि ते कसलं शूट आहे? पॉलिटिशियन शूट आहे. आणि आपण 4 जण मित्र आहेत, 4 जण. मी आहे, कौशल आहे, अजून शुभम आहे आणि अजून एक शुभम आहे. आपण 4 जण आहेत आणि 11:30 ट्रेन आहे आपली. तर झालं आहे, आवरून वगैरे बसलो आहे, थोड्या वेळात निघूया आपण. आणि 3 ब्लॉग येतील आपले मित्रांनो, बँगलोरचे 3 ब्लॉग येतील आणि नक्की बघा तिन्ही ब्लॉग आपले. आत्ता तर पहिलाच ब्लॉग आहे, तुम्ही बघा पुढे काय मजा होते आपली ती. आणि निघूया थोड्या वेळात, भेटूया स्टेशनला. तिकडे मित्र पण भेटतील तुम्हाला, मित्र पण दाखवतो आपले आणि काय मजा आहे ट्रेनमध्ये मजा करतो ती पण नक्की बघा. आणि एंडपर्यंत नक्की बघा ब्लॉग. मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब नाही करत आपल्या चॅनलला, सबस्क्राईब करा. फक्त बघता तुम्ही, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बघा पुढे काय होतंय मजा. मित्रांनो, आपण बसलोय ट्रेनमध्ये, आलोय आणि बघा जागा भेटली आपल्याला. बघा शुभम झाला, आता लुडो विडो खेळलो जरासा. विडो नाही रे, लुडो लुडो खेळून झाला आणि बसलोय. आता सगळे झोपलेत, आपण जरा मजा करूया थोडीशी. बघा मित्र पण बसलेत. हाय के, हाय के, तो एक नवीन मित्र आहे तिकडे. हा एक नवीन मित्र झाला आपल्या ट्रेनमध्ये. अजून एक 2 जण आहेत झोपलेत वरती. एक ते काका झोपलेत आपल्या जागेवर, सगळे झोपलेत. तो हा बघा, हा हा एक दादा पण आहे, झोपलाय तो. नाव ना माहित आम्हाला, 2 तास झाले ओळख झाली. पुढे अजून ओळख होईल चांगली. अजून आपल्याकडे आणि लुडो मध्ये हरलोय. लुडो एवढा भारी होता ना आमचा. तू पहिले कार्ड बंद कर, लगेच बंद कर. कोण कोणाला जिंकलं कोणाला माहित नाही. तुम्हाला दिसेल मी पुढे टाकतो. हे रात्रीचे बँकेचे व्यवहार करतात आम्ही, हे व्यवहार करतात आमचे रात्रीचे. एफडीएफचे तर हे बघा काय ते बँकेचा टोल फ्री नंबर काय असतो, टोल फ्री ला काय बोलतात ते, कार्ड बंद करत असेल कस्टमर केअर. हा कस्टमर केअरला फोन करणार. रात्रीचे वाजले 12 आणि हे डील करतायत. त्यांना कस्टमर केअरचे नंबर पण पुढे बघा काय मजा येते. मित्रांनो, आपण आता आलोय पुणे स्टेशनला. पुणे स्टेशनला पोहोचलोय, 2 वाजलेत, 2 वाजता पुणे स्टेशनला आलोय. पाणी वगैरे घेतलंय मित्रांसाठी, जाऊया परत. आणि झोपणार आहे आता थोड्या वेळाने आणि डायरेक्ट भेटूया. सिग्नल लागलाय, चला भेटूया आता पुढे. गुड मॉर्निंग मित्रांनो, जस्ट उठलोय आणि बसलोय. आता मग झोपेत, बाकीची बरोबर झोपेत आता. उठलोय तशी अर्धा रस्ता पार केलाय, अजून आपल्याला अर्धाच जास्त रस्ता पार करायचा आहे. भेटूया थोड्या वेळ.
झोप येते परत. बघूया पुढे काय काय होते. मित्रांनो आपण पोहोचलोय आता काय रे हिद्रपूर. हिद्रपूरला पोहोचलोय आणि ले बोर झाले बाबा ट्रेन मध्ये. हिंदूपूर ले बोर झाले ट्रेन मध्ये आणि बघू शकता स्टेशन गर्दी. आणि मित्रांनो खरं सांगतो ट्रेन मध्ये कधीच जेवू नका, घरातून घेऊन या खायला आपापलं. ले बेकार जेवण आहे इकडचं, डेंजर. आणि समोसे तर चुकून पण खाऊ नका मित्रांनो. समोसे फक्त नुसता कांदाच आहे, कांदा एवढा मोठा मोठा कांदा. कांदा अजिबात खाऊ नका. तुम्ही सोडून द्या समोसे खायचं. अजून तरी सिग्नल लागलाय. आम्ही शोधतो काय शोधतोय आपण, हा थंडा शोधतोय पण आम्हाला भेटत नाही. आजूबाजूला काहीच नाही, सगळं खाली आहे. मस्त वाटतं वातावरण. पोहोचू आपण रात्री 9 वाजता. मित्रांनो भेटली नशीब ट्रेन, धावत पकडली, सिग्नल लागलेलं, ऑन दिलेलं गाडी. बघा आपला मित्र शुभम कोण आला दाबा बोलू ना. मित्रांनो पोहोचलो आपण फायनली आणि बरं झालं आपलं स्टॉप नव्हता पण पोहोचलोय आपण. आणि बघा यलंकारा स्टेशन पोहोचलोय आपण. झूम करून दाखवतो पोहोचलोय आपण. आणि चला जाऊया आता, बोलवलं आहे आपल्याला गाडी येणार आहे घ्यायला. आणि गाडी आल्यावर चला निघू आणि डायरेक्ट हॉटेलला भेटूया आणि आराम करूया. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आणि अजून 2 ब्लॉग येतील आपले इव्हेंटचे. उद्या इव्हेंट आहे आपला, आज आराम करूया पूर्ण दिवसभर. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे उद्याच आपला दुसरा ब्लॉग येईल. आणि चला भेटूया, बाय. आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.